अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हा एकच आशेचा किरण आहे. अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी सर्वांनी याबाबत जनजागृती करणे महत्वाचं असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पार पडले. पाश्चिमात्य देशात 10,000 लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांची संख्या 3,500 आहे, तर हेच प्रमाण आपल्या देशात केवळ 1 आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती आवश्यक आहे. आपल्या समाजात अवयवदानाविषयी म्हणावी तेवढी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षानुवर्ष प्रतीक्षेत आहेत. अवयवदान हे केवळ डोळे आणि किडनी पुरते मर्यादित नसून शहरातील विविध अवयव आपण दान करू शकतो, पण यासाठी आवश्यक आहे ती पुरेशी माहिती आणि इच्छाशक्ती. आपण केलेल्या अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते, म्हणून याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन झालेले आहे. आता ह्या चळवळीला व्यापक करणे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. सध्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे तर तरुणांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये बचत गटातील महिलांमार्फत स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तरुणांनी देखील व्यसनापासून दूर राहून शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. घाटी रुग्णालयातील रिक्त पदांची देखील लवकरच पदभरती केली जाईल. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या समस्या प्राधान्याने सोडवणार. पैठण येथे 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी सकारात्मक असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले. मी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. आम्ही देशभरामध्ये आम्ही अगदी केरळपासून तामिळनाडू पासून आंध्रापासून राजस्थान पासून राईट टू हेल्थ हा तर केंद्र सरकारची गोष्ट आहे आणि म्हणून त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण आता 5,00,000 रुपये पंतप्रधानांनी सांगितलं की देशाचा प्रत्येक जो माणूस आहे तो या योजनेत 5,00,000 रुपये विमा मला वाटतं जगातली सगळ्यात मोठी योजना आहे की ज्याच्या माध्यमातून आता गरीब माणसांना 5,00,000 रुपये मिळणार आहे. आता आपण सांगितलं महात्माजींनी बा फुले योजनेत प्रभात नरेंद्रजींनी घोषणा केली की 1,50,000 ऐवजी आपण 5,00,000 रुपये. मला वाटतं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो गरीब माणूस आहे आता आजकाल या सगळ्या शस्त्रक्रिया असेल आजार एवढे महागडे झालेले आहेत की सामान्य माणसाच्या मस्त काम राहिलेलंच नाही आणि म्हणून त्याला हा अधिकार आहे, खरं करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्याला 5,00,000 रुपयांचं कव्हरेज या माध्यमातून त्याकडे दिलं गेलं आहे, विम्याच्या माध्यमातून दिलं गेलं आहे आणि मला तर जगातली सगळ्यात मोठी योजना आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा विमा हे सरकारकडे काढलं आहे आणि मोफत इलाज त्यांना दिला जातो. यावेळी केंद्रीय वित्तमंत्री डॉक्टर भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बम, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड आदी उपस्थित होते.